फेरीवाल्यांकडून मनसे पदाधिकाऱ्यांवर झालेल्या हल्ल्या प्रकरणांना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी खूपच गंभीरतेने घेतले आहे. कृष्णकुंज निवासस्थानी सोमवारी झालेल्या मनसे विभाग प्रमुखांच्या बैठकीत राज ठाकरे यांनी सर्व पदाधिकाऱ्यांची चांगलीच कानउघडणी केली आहे. मला मार खाणारे कार्यकर्ते नकोत तर मारणारे कार्यकर्ते हवे असे राज ठाकरे यांनी सुनावल्याचे समजते. अनधिकृत फेरीवाल्यांविरोधातील मनसेची मोहीम आता अधिकच तीव्र केली जाणार असल्याचे संकेतही यावेळी देण्यात आले. सांगोला तालुक्यातील कटफळ येथील ग्रामपंचायतीचे सदस्य व महिला सदस्याचे पतिराज आपल्या पदाचा गैरवापर करत असून संबंधित विभागाने त्याची सखोल चौकशी करून ग्रामपंचायतीमध्ये पदाचा दुरुपयोग करणाऱ्यांविरुद्ध चौकशी करून आम्ही ग्रामस्थांना न्याय द्यावा अशी मागणी मौजे कटफळ येथील ग्रामस्थांनी सह्याचे निवेदन कलेक्टर सोलापूर जिल्हा परिषद सोलापूर यांना दिले आहे. आणि याच्यामध्ये 6 महिला सदस्य असताना सुद्धा ग्रामपंचायत कामकाज करण्यासाठी 6 महिला सरपंच निवडीची तारीख झाल्यानंतर एकाही मीटिंगला हजर राहत नाहीत किंवा अजेंडा स्वीकारत नाहीत. सर्व हजेरीवर बुकावर सही करण्याचं काम किंवा हा मीटिंगला हजर राहण्याचं काम त्यांचे पतिराज किंवा त्यांची मुलं किंवा त्यांचे नातेवाईक हेच करत आहेत. याबद्दल त्यांना वारंवार सूचना देऊन कल्पना देऊन ते ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नाही. आजपर्यंत मागील 2 वर्षामध्ये जो काही जवळजवळ 22 लाखाची कामं झाली ती सर्व कामं याच बॉडीतील काही सदस्यांनी स्वतःच्या नावे करून त्याची बिलं काढून स्वतःच त्याच्यामध्ये काम मक्ता घेऊन ठेकेदारपणाचं काम केलेलं आहे. आमच्या ग्रामपंचायत काही सदस्यापैकी आजपर्यंत अजून 5 ते 6 सदस्यांनी 10 ऑगस्ट 2017 अखेर एकीकडे घरपट्टी भरलेली नसून त्यांनी मागील बाकी तशी ठेवली थकीत ठेवलेली आहे. अशा पद्धतीने सदस्याकडून पदाचा गैरवापर व मनमानी कारभार सध्या चालू आहे. याची चौकशी होऊन संबंधितावर कारवाई करून आम्हा ग्रामस्थांना न्याय द्यावा अशी मागणी ग्रामस्थ करीत आहेत. देवळी तालुक्यातील विजयगोपाल ग्रामपंचायतीकडून गेल्या महिन्यापासून दूषित पाण्याचा पुरवठा होत असून नागरिकांनी दिलेल्या तक्रारीकडे ग्रामपंचायत देवळीचे BDO व जिल्हा परिषद विभाग दुर्लक्ष करत असल्याचा ग्रामस्थांकडून आरोप होत आहे. जिल्हा परिषद कार्यालयामध्ये दिला आहे तिथून दुर्लक्षच होऊन राहिलेलं आहे आणि असं करू करू भरपूर दिवस होऊन गेलेले आणि समस्या काही सुटून नाही राहिलेली आहे. आम्ही त्रस्त झालेलो आहे. नागरिकांना पुरवठा करणारी पाईपलाईन अनेक ठिकाणी फुटलेली असल्याने नागरिकांना दूषित पाण्याचा पुरवठा होत आहे. यामुळे जीवघेणे आजार होऊन नागरिकांच्या आरोग्यात धोक्यात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कोणत्याही परिस्थितीत पाईपलाईन दुरुस्ती करणे गरजेचे असल्याने याकडे संबंधित विभागाने लक्ष पुरवून पाईपलाईन सुरळीत करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. वर्धा जिल्ह्याच्या समुद्रपूर येथे शेतकरी संघटनेतर्फे 27 नोव्हेंबर रोजी शेतकरी युवा परिषद आयोजित करण्यात आली. परिषदेला शेतकरी संघटनेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अनिल धनवट सह माजी आमदार वामनराव चटप सरोजताई काशीकर यांनी मार्गदर्शन केले. सोबतच हे सरकार व्यापारी व उद्योगपतींचे असून सर्व शेतकऱ्यांनी संघटित होत या सरकारला धडा शिकवण्याचे आवाहन सुद्धा यावेळी करण्यात आले. केंद्र शासन व राज्य शासनाने दिलेल्या आश्वासनांची पूर्तता केव्हा करणार व युगात्मा शरद जोशी भारत उत्थान कार्यक्रमाची अंमलबजावणी केव्हा करणार हा जाब विचारण्यासाठी 12 डिसेंबर 2017 शेगाव येथील राज्यस्तरीय शेतकरी मेळाव्याला व 11 डिसेंबरला वेगळ्या विदर्भाच्या मागणीसाठी विदर्भ बंद आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन युवा शेतकऱ्यांना परिषदेत करण्यात आले. परिषदेनंतर शेतकरी संघटनेतर्फे तहसील कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. शेती मालाला हमी भावासह संपूर्ण 7-12 कोरा करा या मागण्या मोर्चातून करण्यात आल्या. सांगोला तालुक्यातील दुसऱ्या टप्प्यातील 3 ग्रामपंचायतीच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. यात सावे चिकमहूद खवासपूर या ग्रामपंचायतीचा समावेश आहे. यासाठी 26 डिसेंबर 2017 रोजी मतदान होणार असून 5 डिसेंबर पासून 11 डिसेंबर पर्यंत अर्ज भरता येणार आहे. 12 डिसेंबरला छाननी 14 डिसेंबरला अर्ज माघारी घेण्याची मुदत व 28 डिसेंबरला मतमोजणी होणार असल्याचे तहसीलदार संजय पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. अशा प्रकारे एकूण 4 प्रभागामध्ये निवडणुकी इथं घेतल्या जाणार आहेत. या दृष्टीने प्रशासनाने व्यवस्थित तयारी केलेली आहे. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची नेमणूक केलेली आहे. तसेच चोख बंदोबस्त ठेवण्यासंदर्भात पोलीस निरीक्षक सांगोल यांनाही पत्र व्यवहार केलेलं आहे. आगामी कालावधीमध्ये चांगल्या प्रकारे निवडणूक घेतली जाणार आहे आणि याची अर्ज स्वीकारण्याची जी मुदत आहे त्या मुदतीमध्ये तहसील कार्यालयामध्ये निवडणूक निर्णय अधिकारी यांचं कार्यालय राहणार आहे.
26 नोव्हेंबर 1949 ला भारतीय संसदेने राज्यघटनेचा स्वीकार केला आणि 26 जानेवारी 1950 पासून भारताची राज्यघटना अंमलात आली. त्या दिवसाचे महत्व सर्व विद्यार्थ्यांना उमगण्यासाठी वर्धा जिल्ह्यातील समुद्रपूर येथील स्थानिक संस्कार ज्ञानपीठ शाळेत संविधान दिवस साजरा करण्यात आला. यावेळी भारतीय संविधान ग्रंथ दिंडी मिरवणूक शहरात काढण्यात आली व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ संविधान उद्देशिकेचे वाचन करून कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला. वीज वितरण कंपनीच्या सांगोला उपविभागाअंतर्गत अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या पथकाकडून शून्य थकबाकी वसुली मोहिमेअंतर्गत थकबाकी असलेल्या सांगोला तालुक्यातील 892 ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित करून सुमारे 2,45,00,000 थकबाकी वसूल करण्यात आली असल्याची माहिती आनंद पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली. मुख्यमंत्री कृषी संजीवनी योजनेअंतर्गत ग्राहकांतर्फे शेतीपंप ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून 2,175 ग्राहकांनी 78 लाख रुपये इतकी रक्कम भरली असून उर्वरित शेतीपंप ग्राहक व शेती बाकी ग्राहकांना नम्र आवाहन करण्यात येते की आपली थकबाकी भरून महावितरणला सहकार्य करावे जेणेकरून आपला वीजपुरवठा खंडित होणार नाही. सातारा येथील हेम एक्झिक्युटिव्हमध्ये आयनॉक्स आंतरराष्ट्रीय विश्वविद्यालयाचे कुलगुरू डॉक्टर विठ्ठल मदने यांच्या हस्ते विश्वविद्यालयाच्या वतीने आयोजित पदवीदान समारंभात श्री सुखदेव माने नेरूळ मुंबई यांना आयुर्वेदिक विषयातील विशेष संशोधनाबद्दल डॉक्टरेट पदवी प्रदान करण्यात आली. त्याचप्रमाणे आंतरराष्ट्रीय मानवाधिकार न्यायिक महासंघ सातारा जिल्हाध्यक्ष माननीय ॲडव्होकेट शांताराम शेलार, माण तालुका उपाध्यक्ष उदय बडवे व माण तालुका सेक्रेटरी हनुमंत कुदळे यांना 76व्या नॅशनल युनिटी लिटरेचर कॉन्फरन्स इंडिया 2017 अंतर्गत डॉक्टर विठ्ठल मदने यांच्या हस्ते राष्ट्रीय अखंडता सामाजिक पुरस्कार प्रदान करण्यात आले. वर्धा जिल्ह्यात कोरागावातील युवकांच्या पुढाकारातून साकारलेली ग्रामसेवा समिती नेहमीच विविध सामाजिक उपक्रम राबवीत समाजापुढे नवा आदर्श निर्माण करीत आहे. यावेळीही गावात पसरलेल्या अस्वच्छता व घाणीच्या विरोधात या समितीतर्फे होतकुरू युवक युवती शाळकरी विद्यार्थ्यांच्या सहभागातून स्वच्छता मोहीम काढण्यात आली. गावातील चौकाचौकात पान ठेले आणि शाळा परिसरातील दुकानदारांना डस्टबिन भेट देऊन स्वच्छतेचे महत्व पटवून देण्यात आले. वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट विधानसभा क्षेत्रातील विकास कामे बरोबर चालू आहेत की नाही याचा मागोवा घेत आमदार कुणावार यांनी समुद्रपूर बायपास रस्त्याची पाहणी करत समाधान व्यक्त केले. आमदार समीर कुणावार यांच्याकडे निवडणुकी प्रचारादरम्यान जाम ते वायगाव हा 7 किलोमीटर अंतराचा समुद्रपूर बायपास रस्त्याची मागणी केली होती. त्याची पूर्तता करत या रस्त्याकरिता स्थानिक विकास निधीतून 15 करोड रुपये मंजूर करून रस्त्याच्या कामाला सुरुवात केली होती. पुढील बातमीसाठी पाहत राहा बुलेटिन 7 न्यूज. समस्या तुमची, बातमी आमची.